सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे चंद्रभागा नदी पात्रामध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे पडले असून अनेक घाटावर वाळूचे ढिगारे पडल्याने असे घाट बुजण्याच्या मार्गावर असल्याने शिवबुद्ध संघटनेकडून नदी स्वच्छ करण्याची मागणी होत आहे। जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा असे म्हटले जाते आणि त्यामुळेच या चंद्रभागा नदीची वाळवंट अनेक संतांच्या भजन कीर्तनाने पावन झाले। यासाठी संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी देखील आपल्या अभंगामध्ये माझी बहीण चंद्रभागा करितेसे पाप भंगा असं म्हटलंय। यासाठी पंढरपुरात आलेल्या प्रत्येक भाविक हा प्रथम चंद्रभागेचे स्नान करतो, मगच विठ्ठलाचे दर्शन घेतो। त्यामुळे चंद्रभागा नदीचे किती महत्त्व आहे हे समजून येते। परंतु सध्या याच चंद्रभागेच्या पात्रामध्ये अनेक कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात। चंद्रभागेतील स्वच्छता करण्याचे काम सध्या विठ्ठल मंदिर समिती करत असून समितीने ज्या एजन्सीला काम दिले त्या एजन्सीचे आवश्यक कर्मचारी नसल्याने चंद्रभागा नदीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले। त्याचबरोबर चंद्रभागा नदीमध्ये अनेक घाट असून हे घाट खूपच पुरातन असल्याने त्याची निगा राखणे गरजेचे आहे। मात्र मंदिर समिती आणि नगरपालिका असे घाट स्वच्छ करत नसल्याचे दिसते, त्यामुळे असे पुरातन घाट सध्या बुजण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते। याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया याबाबत बोलताना शिवबुद्ध संघटनेचे संदीप मुटकुळे यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या अपुरे कर्मचारी असल्यामुळे, स्वच्छतेसाठी अपुरे कर्मचारी असल्यामुळे चंद्रभागा नदीपात्रातील कचऱ्याचे ढिगारे असल्यामुळे स्वच्छता व्यवस्था होत नसल्यामुळे अनेक कचऱ्याचे ढिगारे, त्याचबरोबर ज्या नदीपात्रातील वाळूचे ढिगारे घाटावर पडले गेलेले आहेत ते घाट बुजून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्या कचऱ्याची व्यवस्था आणि त्या नदीपात्रातल्या वाळूची व्यवस्थित करून मंदिर समिती आणि नगरपालिकेने ते स्वच्छतेची व्यवस्था करून येणाऱ्या भाविभक्तांसाठी घाटावर स्वच्छता केली पाहिजे आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्या घाटावरून नदीपात्रात येणे जाणे करण्यासाठी स्वच्छता असावी अशी मागणी आम्ही शिवबुद्ध युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र संघटनेच्या वतीने करत आहे। आणि जर नगरपालिका आणि मंदिर समितीने ह्या गोष्टीचा विचार नाही केला तर आम्ही ज्या घाटावर कचऱ्याचे ढिगारे आणि वाळूचे ढिगारे आहेत त्या घाटावर आम्ही आमरण उपोषण करू असा इशारा देतो आहे। सुयोग सुपर डिजिटल भारतातील अग्रगण्य असलेल्या सोनी या ब्रँडचे पंढरपुरातील अधिकृत विक्रेते आता टीव्ही पाहण्याचा आपला आनंद द्विगुणित करा सोनी ब्राविया सोबत। टीव्ही आणि होम थिएटरची विशाल श्रेणी आमच्याकडे LED टीव्ही, 4K HDR टीव्ही, स्मार्ट टीव्ही, फुल HD अँड्रॉइड टीव्ही, LED टीव्ही आणि त्याचसोबत सोनी ब्राव्याची 2 वर्षाची वॉरंटी मिळेल। तसेच होम थिएटर, पेन ड्राइव, हेडफोन्स, माईक, सोनी एक्सपीरिया मोबाईल, कॅमेरे यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूवर 0% व्याजदरावर बजाज फायनान्सकडून लोन सेवा, ते पण कमी कागदपत्रावर। यासारखे गॅजेट्स मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच सुयोग सुपर डिजिटल। आमचा पत्ता सुयोग सुपर डिजिटल, नगरपालिकेसमोर भादुले चौक, पंढरपूर।